सर्व शिक्षा अभियान अंतर्गत या महाराष्ट्र राज्यात हा कार्यक्रम राबवला जाते की शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, विद्यार्थी आज कोणीही निरक्षर राहू नये म्हणून ह्या महाराष्ट्र सरकारने सर्व शिक्षा अभियान ही योजना राबवली. परंतु दुर्दैव या गावाचं, तपोवन गावामध्ये ही पडलेली शाळा, या शाळेमध्ये विद्यार्थी कसे बसतील म्हणून 1 ते 4 वर्ग असे असलेल्या गावामध्ये मुलांची संख्या गेल्या वर्षी 15 होती, या वर्षी ती 8-9 मुलं झाले. तर या मुलांनी शिक्षण कसं शिकावं, या शाळेमध्ये बसावं की बाहेर बसावं अशी ही दुर्दशा झालेली आहे. अडचण अशी, एक तर एका रूममध्ये दोन शिक्षक आणि 8-9 विद्यार्थी यांना शिकवायचं कसं एका रूममध्ये, त्याच्यामुळं पालकवर्गही एका रूममध्ये दोन शिक्षक असल्यामुळं शिकवायचं कसं, हा मोठा सगळ्यात मोठा प्रश्न. नियमानं तसं किती विद्यार्थी असावं? नियमानं तसं एका वर्गामध्ये 30 विद्यार्थी असायला पाहिजे. तर ते 4 वर्ग म्हणून 15 विद्यार्थ्यांची पटसंख्या होती. तर मग आता किती पटसंख्या तुमच्या शाळेमध्ये? आता सध्या 9 पटसंख्या. 3 वर्ग मिळून? हा, 3 वर्ग. शाळा पडल्यामुळं गावातील मुलं बाहेर पाठवण्यात आलेले आहेत. आणि तुम्ही पालक म्हणून बोलता ना? हा, तुमचा मुलगा कुठं बाहेरगावी टाकला मग? त्याच्यावर शिक्षणावर किती खर्च येते बाहेरगावी? तरी दररोज 10 रुपये लागतोच. बाहेरगावी शिक्षणासाठी टाकला म्हणजे हॉस्टेलला टाकलाय तुमचा मुलगा? नाही, अपडाऊन येणं जाणं. स्थलांतर होण्याचं कारण काय आहे तुमच्या शाळेमध्ये? चौथ्या वर्गाची एक रूम पडलेली. मग त्यासाठी काय केलं तुम्ही? पंचायत समितीत असं कळवलेलं आहे, 1 जूनला रूम पडलेली आहे. काय केलं याच्यावर गट विकास अधिकाऱ्यांनी? त्यांनी त्याच्यानंतर काही तेवढं काही म्हणजे पुढं हे काही हे केलं. गट विकास अधिकाऱ्याला निवेदन देऊन सुद्धा या लोकांनी त्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून ह्या या गावातील मुलं हे निरक्षर राहत आहेत. म्हणून या गावात ही शाळा झाली पाहिजे, या शाळेकडे या अधिकाऱ्यांचं लक्ष गेलं पाहिजे. मी रोहिणी खंडारे, इंडिया अनहटसाठी.